म्हणजे पाटील यांच्या शोभा असते, जी आकर्षक मानदंडाची ट्रॉफी आहे, त्या ट्रॉफीचं वितरण केलं जातं. मानकरी देखील आपण पाहू शकता. जय भोलेनाथ सरुवाडा संघाचे रवी भोईर, त्याचबरोबर सुनील म्हात्रे यांच्या शोभा असते, जे गिफ्ट टेम्पल आहे विलास बाळू यांच्याकडनं आम्हाला ती पुरस्कृत झाली, ते गिफ्ट टेम्पलचं या ठिकाणी वितरण केलं जातं. वेल प्लेट रवी अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर जाऊया आपण पण एकदा मैदानाकडं आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकक सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ बिनार ओ टू संदेश वखारे. मॅचला सुरुवात होतीये. भलेसा बॉल ऑन साइडला, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चार धावा चौकार. षटकातील पहिला बॉल आपण पाहिला, ज्यावर आलाय चौकार. अव्वलेस हा पटका देखील चांगला आहे, हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आपण पाहतोय दिनकरच्या बॅट मधून आल्यात. नक्कीच दिनकर हाच तो फलंदाज ज्याने पोगाव या ठिकाणी शेलूमाता वल्ल या संघासमोर सहा बॉलवर सहा चौकार ठोकले होते. गोलंदाज नरेश होता त्यावेळी, नरेंद्र होता यस. आणि आता मात्र या मॅच मध्ये देखील दोन चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. षटकातील अव्वलेसा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली निलखंड याला आपण पाहतोय. पहिली विकेट फलंदाज बाद. यस पहिली विकेट नवव्या धावसंख्येवर फलंदाज संतोष बाद झाला. नवीन फलंदाज बाल चंद्र मैदानाच्या आतमध्ये आलाय इन ॲट थ्री नंबर. षटकातील पुढचा बॉल रोहिदास पुन्हा एकदा या भलेसा बॉल अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील. यस बॅटची कडा लागली आहे, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद.
यस, नवीन फलंदाज नारायण मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुरुवात भरपूर चांगली झाली होती. पहिल्या दोन बॉलवर दोन चौकार आले आणि त्यानंतर मात्र काय कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज रोहिदास भोईरच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर षटकात दिलेलं पुढचा बॉल. त्या बलेचा बॉल समोरच्या दिशेने गणेश पाटील त्या ठिकाणी आहे. चेंडू अडवला गेलाय. एक धाव कम्प्लीट झाली आहे. फक्त एकच धाव, एकपेक्षा आधी एक काही एक नाही. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती दोन गडी बाद धावा धावफलकावर आहेत 10 धावा. फेकलं गेलंय कारण पहिल्या दोन बॉलवर दोन चौकार जरूर आले होते. मात्र शेवटच्या चार बॉल फक्त दोन धावा खर्च करत दोन महत्त्वाच्या विकेट देखील घेतल्या गोलंदाज रोहिदासने. तर आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, सज्ज होतोय त्या ठिकाणी. यस, दौरकणात येतोय. दौरकणात देखील एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळत आला आहे. फलंदाजी गोलंदाजी भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. रानसनोली टीमचा विचार केला तर नमो चषक रानसनोली ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं आयोजन आपण पाहिलं आणि त्याच आयोजनामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर त्या चषकावर नाव कोरलं गेलं होतं. गावदेवी रानसनोली हा संघ भरपूर इम्फॉर्म आहे, भरपूर चांगली कामगिरी. चालू हंगामाचा विचार केला तर भरपूर इम्प्रेस केलं या टीमने देखील. तर आता मात्र दौरकणात गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्रक्षण विखुरलेलं फैलावलेलं आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल समोर नारायण. पहिलाच बॉल फुलटॉस आहे, उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक निलखंड आहे त्या ठिकाणी. चेंडू आडवून फेकी झाली, मात्र त्या दरम्यान दोन धावा कम्प्लीट होत आहेत. यस, 3 धावा कम्प्लीट झाल्यात. यस, फक्त 2 धावा मिळतील या बॉलवर. यस, 2 धावा मिळतील त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल हवे मध्ये आहे. गणेश पाटील झेल काली झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट 5 नंबर 5व्या क्रमांकावरती आपण गुरु थलेला पाहतोय. दौरकणात पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साईडला, चेंडू कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय, त्या दरम्यान
एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर आपण पाहतोय 13. षटकातील पुढचा बॉल, धावफलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धाव मिळेल. उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर चेंडू हाताला होता. विक्रम नाईक सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. द मॅन फ्रॉम कारेवली. स्क्वेअर लेग पंच सुरेश गरज सर, तर सुनील म्हात्रे सर यांची देखील महत्वाची भूमिका. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. यास तालमेल चुकीचा परिणाम स्वरूप फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट. अजून एक गडी बाद. यस, फलंदाज दिनकर बाद झालाय. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. दोरखानाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. फक्त आणि फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 4 बॉलवर अप्रतिम गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल समोर नवीन फलंदाज हरेश. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन धावांच्या मदतीने धावफलक 16 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. बाटची कडा लागली. त्यानंतर शरीराचा वेद घेणारा चेंडू. या सायकल एक पेक्षा आधी एक काही एक नाही. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांमध्ये 4 गडीबाद 17 धावा धावफलकावर आहेत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे मात्र आतापर्यंत दाखवून दिलंय गावदबी रॉन सोनोली टीमने. यस, 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटक बाकी आहेत. 17 धावा धावफलकावर 4 गडीबाद. षटक क्रमांक 3 गोलंदाज नीलकंठ आलाय. नीलकंठ देखील एक महत्वाचा खेळाडू टीम रान सोनोलीमधून. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी वलतोय विथ कॅप. या वलेचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. या वलेचा बॉल ऑन साईडला हवेमध्ये आहे. दोरखाना जेल खाली येतोय. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. हरेश बॅक टू द डगआउट.
पाच गडी बाद 17 धावा धावफलकावर आहेत. अगदी शांत सुरुवात, शांत क्रिकेट आपण पाहतोय गावदेव वेले टीमच्या माध्यमातून. नक्कीच खास करून गावदेवी वेले टीमचा विचार केला तर एक चांगला संघ आहे. षटकातील पुढचा बॉल, यस आज मात्र संघ लयमध्ये दिसत नाहीये. सातत्याने चांगली कामगिरी या फॉर्मॅटमध्ये करतोय वेले संघ, मात्र आज गावदेवी वेले संघ गावदेवी रानसनोली संघासमोर लयमध्ये दिसत नाहीये. यानंतर जय बजरंग कारेवली टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर गावदेवी पिंपलकर टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या बलेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी नरेश झेलच्या माध्यमातून. अजून एक गडी बाद, पुढचा बॉल, या बलेचा बॉल देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार, 4 धावा चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय, 21-21 धावा धावफलकावर झाल्यात. वेलकम कारिवली संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. भारत पाटील आपला हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, एकदा कम्प्लीट झाली. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे, 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय, 23-23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र शेवटचा अंतिम षटक, गोलंदाज नरेश येतोय. गावदेवी पिंपलकर टीमचे कॅप्टन, आपण देखील टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर शेवटचा अंतिम षटक बाकी आहे आणि त्या अंतिम षटकाच्या नंतर टॉस उडवला जाईल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल कंप्लीट. ट्वेंटी फोर 24 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव, बॅटची कडा लागली, त्यानंतर मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. फक्त आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी, एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय, 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बले क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक एकने पुढे सरकेल,
26-26 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल या भलेचा बॉल हवेमध्ये आहे. गणेश पाटील झेल खाली येतोय. झेलच्या स्वरूपात अजून एक गडीबाद. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल पॉइंट रिजन मधून डीपला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावा चौकार. क्षेत्ररक्षक अशोक त्या ठिकाणी होता. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 31-31 धावा धावफलकावर झाल्यात. या बलेचा बॉल ऑन साईडला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र रनआउटची विकेट. आणि अशा प्रकारे चार षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 33-33 धावा धावफलकावर आहेत. 34-34 धावांचं लक्ष आहे. आणि त्या दरम्यान टॉससाठी या जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गावदेवी पिंपळकर टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या सन्माननीय रामनाथजी बजागे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुनीलजी म्हात्रे त्याचबरोबर सन्माननीय रामनाथजी बजागे आपण देखील टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपला शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. स्वर्गीय रतनशेठ काशीनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच त्या ठिकाणी मात्र पुढच्या मॅचचा टॉस उडवला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. सुनीलजी म्हात्रे साहेब त्याचबरोबर रामनाथजी बजागे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी उडवतोय.
टॉस या ठिकाणी उडवला जातोय. टीम कारवलीचा कॅप्टनचं म्हणणं आहे छापा आणि तेच आलंय. टॉस जिंकलाय टीम कारवलीच्या कॅप्टनने. पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्या. येस, फक्त आपण डिसिजन विचारूया. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आता मात्र दोन्ही टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून एक वेगळी संकल्पना आपण पाहतोय. टॉस झाल्यानंतर मात्र प्रत्येक टीमच्या कॅप्टनला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. प्रथम आपण पिंपळगर टीमच्या कॅप्टनला सन्मानित करतोय, त्यानंतर टीम कारवलीचे कॅप्टन देखील आपल्या समवेत आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. नितीन बजागे साहेबांच्या शुभा असते. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे, टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम कारवलीच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी पिंपळगर टीमला इन्व्हाइट केलंय. तर टॉस बॉक्स मधून थेट आपण वलिया कॉमेंट्री बॉक्स मधून नक्कीच पुढच्या मॅच चं धावतं विवरण ऐकूया मोहनदादा भोईर यांना. सन्माननीय रामनाथजी बजागे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. प्रवीणजी बाडील आपणास विनंती आहे की आपण आपला शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. संतोष म्हात्रे पहिला बॉल ऑन साईडला उडवलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत, मात्र दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या बॉलवर दोन धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्यात. यस, बॅक टू बॅक तीन चौकार जर ठोकले. यस, तीन षटकार जरी आले तरी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे विनोद ठाकरे या फलंदाजासाठी. सन्माननीय विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जे आहे ते विनोद ठाकरे यांच्यासाठी आहे. चारने धावफलक पुढे सरकले, धावा धावफलकावर झाल्या आहेत 8 धावा. बॅट चिकाडा लागली आहे फलंदाज बाद.
नवीन फलंदाज गोकुल बलेसा बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. फुटबॉलमध्ये नक्कीच हा खेळाडू तरबेज असेल ज्या अंदाजाने हा चेंडू हडवला गेलाय. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. एक गडी बाद 11 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज विश्वास गोलंदाजी ट्रॅक वर. समोर फलंदाज आपण गोकुलला पाहतोय. 2 बॉलचा सामना केलाय आतापर्यंत, 3 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइड ला हवेमध्ये आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक लावलंय. विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विनोद ठाकरे या फलंदाजासाठी. मात्र स्ट्राईक अजूनही मिळालेली नाही आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. पुन्हा एकदा दुसरी धाव देखील पूर्ण होते. पंधरा धावा धावफलकावर झाल्यात. सोळा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. या बलेस फटका भरपूर चांगला आहे. दिनकर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. पुन्हा एकदा 2 धावा. विनोद ठाकरे यांच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय.
वारंवार दुसरी धाव कंप्लीट केली जात आहे. अजून एकही बॉलचा सामना केलेला नाही आहे. या बॉलर्स देखील इनसाइड आउट फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद गोकुल. पुन्हा एकदा विश्वास गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन फलंदाज दोरखानातला आपण पाहतोय. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि नक्कीच यस प्रति षटकारामागे 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. विलास बलू पाटील यांच्या माध्यमातून या बलेचा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद विनोद ठाकरे. बारा बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज सतीश आलाय. द मलिंग वेले बारा चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या 12 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. सतीश गोलंदाजी ट्रॅकवर. चला थोडं स्पीडअप करा वेले टीम. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला. यास डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. चेंडू निर्धाव जाण्यासाठी मात्र तुम्हाला दिशा व्यवस्थित असावी लागेल. नक्कीच दिशेवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. हा बॉल जो आहे तो डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता. व्हाईट बॉल त्या ठिकाणी फेकलाय. या भले जोरदार अपील. पंच सहमत आहेत. महत्वाची विकेट. द्वारकानाथ बॅक टू दडगआउट.
षटकातील पुढचा बॉल, या पहिल्याचा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 21, 21 धावा झाल्या आहेत. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची आवश्यकता. समोर मॅन इन रेड कॅप डेंजर मॅन नीलकंठ भोईर, या वलेचा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली, फक्त एकच धाव. सतीश चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये, एक महत्त्वाची विकेट देखील घेतली. नक्कीच सुनील म्हात्रे सर ज्या प्रकारे साईड आर्म गोलंदाजी आपण पाहतोय, जवळजवळ लसित मलिंगाचा अंदाज या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला बॉल. चेंडू मात्र निर्धाव गेलाय हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. कशा प्रकारे चेंडू हाताला होता, पूर्णपणे ब्लॉक केलं त्या ठिकाणी फलंदाज घोटीरामला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. नशीबवान ठरलाय की चेंडू जो आहे तो यष्ट्यांवर आदळला नाही आहे. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. रंगरूप भरपूर बदललेलं आपण पाहतोय, कारण आता मात्र समीकरण जे आहे ते भरपूर सोपं झालंय. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 7 बॉलचा खेळ बाकी आहे. समीकरण भरपूर सोपं आपण पाहतोय, 6 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त आणि फक्त 6 धावा या ठिकाणावरनं काढायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेस पुन्हा एकदा बॉल ऑन साईडला उडवलाय. हा बॉल देखील थांबत नाही आहे, निघून जातोय सीमा पार. मॅच फिनिश, सामना जिंकलाय गावदेवी रांझणोली टीमने. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच, यस, एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली. ऑप्शन तर आमच्याकडे 2 आहेत, मात्र आम्ही त्यापैकी ऑप्शन निवडतोय ज्याने एक षटक फेकलं, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वाच्या विकेट्स त्या षटकामध्ये आपण पाहिल्या. नाव आहे नीलकंठ. तर नीलकंठ आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या.